नमस्कार मित्रांनो आपली माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता राज्यामधील जे काय उस्तोड कामगार आहेत या उस्तोड कामगारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि मित्रांनो ज्या व्यक्तीने ज्या उस्तोड कामगाराने ओळखपत्र तयार केले आहे ज्यांना ओळखपत्र मिळाले आहे अशा व्यक्तींना शासनाकडून योजनेचा लाभही दिला जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो हे जे काही ओळखपत्र आहे हे ओळखपत्र कोणामार्फत आपल्याला घ्यावायचे आहे हे ओळखपत्र कोण देणार आहे तसेच याविषयी अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत हे सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका कारण मित्रांनो आम्ही जे काही सरकारी योजना असतील शेतीविषयक माहिती असेल महत्त्वाचे शासन निर्णय असतील किंवा ऑनलाईन अर्ज कसे भरायचे याविषयी जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आम्ही या चॅनलवर प्रसिद्ध करत असतो तर चला मग जास्त वेळ वाया न तर आपण व्हिडिओकडे वळूया पहा मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा शासन निर्णय दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत राज्यातील उस्तूड कामगार ओळखपत्र देण्याबाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत जे काय राज्यातील उस्तूड कामगार आहेत हे उत्तूड कामगार यांना जे काय सतत मागील तीन वर्षे उस्तोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकाने संबंधित गावातील किंवा वस्त्यातील किंवा तांड्यामधील किंवा पाड्यामधील जे काही ग्रामसेवक असतील यांनी ही नोंदणी करावायची आहे तर उस्तूड कामगारची नोंदणी करण्याचं जे काही सर्वेक्षण किंवा आवेदन किंवा जे काही अर्ज आहे ते अर्ज या शासन निर्णयाच्या खाली देण्यात आलेले आहे तसेच ओळखपत्राचा जे काही नमुना आहे तो ओळखपत्राचा नमुना सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे हे जे ओळखपत्र हे ओळखपत्र कोणत्या स्वरूपात देण्यात यावे या शासन खाली देण्यात आलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत शासन खाली येऊया खाल्यानंतर मित्रांनो जे काही आपल्याला अर्ज करायचा तो अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी अर्ज क्रमांक गाव तालुका जिल्हा वगैरे या ठिकाणी आपल्याला भरवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला जो काही पासपोर्ट आकारचा साईजचा जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी आपल्याला चिपकवायचा आहे तसेच या ठिकाणी मित्रांनो तुमचे जे काही उत्तूड कामगार आहे त्या उस्तोड कामगारचे नाव आणि सध्याचा पत्ता सुद्धा या ठिकाणी द्यावायचा आहे तसेच या ठिकाणी जन्मदिनांक वय शिक्षण जात मोबाईल क्रमांक आधार क्रमांक बँकाचा जो काही खाते तपशील आहे तो खाते तपशील सुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यावायचा आहे तसेच जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे हे वार्षिक उत्पन्न कोणत्या ठिकाणी मिळते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर आपल्या जे काय कुटुंबातील तपशील आहे ते तपशील या ठिकाणी द्यायचं आहे जे जे आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव या ठिकाणी प्रश्न करायचे त्या ठिकाणी या ठिकाणी आधार कार्ड वय नाते शिक्षण उस्तूड मजूर आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती द्यावीची आहे तसेच या ठिकाणी मित्रांनो काय पुन्हा काही माहिती भरायची आहे या ठिकाणी जात प्रमाणपत्र आहे का शिधापत्रिकेचा क्रमांक शिधापत्रिका जे काय बी पी एल असेल पिवळे केशी जे काय असेल ते या ठिकाणी आपल्याला हो भरायचे आहे मुख्य व्यवसाय शेती आहे किंवा नाही पीक कर्ज घेतले आहे काय किती वर्षापासून ऊसतोडीला जातात ऊसतोडीचा कामाचा जाता, जा प्रकार कोयता असेल बैलगाडी बगास जे काय असेल ते या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे तसेच जे काय मागच्या वर्षी कोणत्या कारखान्याला गेले होते त्या कारखान्याचा तपशीलसुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावायचा आहे मागील तीन वर्षामध्ये उस्तोड कामगार म्हणून कार्यरत असल्यावर जे काही तपशील आहेत तो तपशील या ठिकाणी द्यायचा आहे बघा या ठिकाणी कंत्राटदार जे काही कंत्राटदार आहे जे काही मुकादम आहे त्या मुकादमचे नाव लिहायचे आहे कारखानचं नाव सण कोड हे या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही घर आहे त्या घराचा प्रकार या ठिकाणी आपल्याला लिहायचे कच्चे पक्के जे असेल ते स्वतःचं घर असेल काय शौचालय आहे काय वीज आहे का, का पाणी आहे का हे माहिती या ठिकाणी भरायचे आहे तसेच कुटुंबातील जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांची नावे दिव्यांगाचा प्रकार दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल तर ते त्याचा डी आय डी क्रमांक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पृष्ठ करायचा आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना इंदिरा गांधी अवृद्ध काळ योजना पीएम किसान सन्मान निधी यापैकी कोणत्या योजना जर लाभ घेत असाल तर तो तु या ठिकाणी आपल्याला भरावायचा आहे रक्त रक्तगट यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय विमा योजनाचा लाभ घेतला असेल तर तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे त्यानंतर आरोग्याचा तपशील सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे जर समजा कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्यांचे नाव वय कुठला आजार आहे उपचार कुठे घेत आहे ते या ठिकाणी आपल्याला तपशील द्यावायचा आहे जर मित्रांनो गर्भशयाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यावायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्वघोषणापत्र सुद्धा या ठिकाणी भरून द्यावायचं आहे हे स्वघोषणापत्र भरल्यानंतर या ठिकाणी आपले सही व नाव या ठिकाणी आपल्याला पृष्ठ करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे काही अर्ज आहे ते अर्ज आपल्याला संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपल्याला नेऊन द्यावायचा आहे त्यानंतर संबंधित ग्रामसेवक हे अर्जाची छाननी करतील तसेच जे काही कागदपत्र जोडले आहेत ते कागदपत्राची छाननी जो करतील आणि त्या ठिकाणी नंतर सही सही हो, ही जी काही पोहोचपावती आहे आपल्याला ती सही शिक्क सही आपल्याला देण्यात येईल त्यानंतर पहा या ठिकाणी जे काही फॉर्म भरत आहोत ते फॉर्म भरण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेल्या पहा मार्गदर्शक सूचना काय आहेत हा जो काही अर्ज आहे हा कुटुंबातील एका व्यक्तीसाठी अर्ज असेल मग हा जे कुटुंब म्हणजे काय पती पत्नी आणि त्यांची विवाहित जे काही मुले असेल ते कुटुंब या ठिकाणी आपल्याला गरीत धरावे लागेल विवाहित मुलांचे जे काही कुटुंब असेल ते स्वतंत्र कुटुंब या ठिकाणी धरण्यात यावे तसेच वृद्ध जर असतील तर वडील उस्तोडणीला जात असल्यास त्यांचे स्वतंत्र कुटुंब सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल मात्र आई वडील उस्तोडणीला जात नसल्यास उस त्यांची माहिती ऊसतोडणी ऊसतोडणीला जाणाऱ्या मुलाच्या कुटुंबात घेण्यात यावी विधवा परित्यक्त्या महिला ऊसतोडणीला जात असल्यास त्याचे स्वतंत्र कुटुंब ग्राह्य धरण्यात यावे व त्यांचे अविवाहित मुले सुद्धा यांचा समावेश करण्यात येणार आहे मागील दोन तीन वर्षात ऊसतोडणीला न गेलेले मात्र त्यापूर्वी किमान पाच वर्ष उस्तोड करणाऱ्या मजुरांचा समय सुद्धा या ठिकाणी करण्यात यावा विवाहित मुले त्यांचे कुटुंब स्वतंत्र असल्याने विवाहित मुले यांचे स्वतंत्र कुटुंब ग्राह्य असल्याने त्यांच्या मागील तीन वर्षाचा तपशील ह्या अविवाहित असतानाचा ग्राह्य धरण्यात यावा त्यानंतर खाली पहा हे जे काय आपल्याला ओळखपत्र देणार आहे ते ओळखपत्र कशाप्रकारे देण्यात येणार आहे त्याचा नमुना सदा या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे पहा या ठिकाणी जे काही ओळखपत्र आहे ते ओळखपत्र पहा या ठिकाणी आपला फोटो असेल या ठिकाणी आपलं नाव लिंग आधार क्रमांक या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जे काही सक्षम प्राधिकारी आहेत त्या सक्षम प्राधिकारी यांची सही आणि शिक्का असणार आहेत उस्तोड कामगारचा स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचा जो काय ठसा आहे तो ठसा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी पत्ता जन्मदिनांक रक्तगट मोबाईल क्रमांक काम कामगुण करत असल्याचे वर्ष उस्तोड कामगार नोंदणी केल्याचा जो काही नोंदणी वहीतील अनुक्रमांक आहे दिनांक आहे तो या ठिकाणी असणार आहे तसेच या ठिकाणी काही सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आहे पा सूचना पहा ओळखपत्र हे केवळ उत्तूळ कामकाज ओळखपटावी म्हणून देण्यात आलेली आहे सदर ओळखपत्र हस्तांतरित करण्यात येणार नाही किंवा ना त्याचे ना कोणताही गैरवापर करता येणार नाही ना ना सदर ओळखपत्र हरवल्यास सक्षम प्राधिकारीकडे लिखित तक्रार दाखल करण्यात यावी आणि सदर ओळखपत्र कोणालाही सापडल्यास वरील पत्त्यात देण्यात यावे असं या ठिकाणी हे ओळखपत्र असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जे काही ओळखपत्र देण्यात येणार आहे ते कशा प्रकारचे असणार आहे त्याचाच अर्ज कसा असणार आहे त्याच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो हा जो काही अर्ज आहे त्या अर्जाचे लिंक आणि ओळखपत्राची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही हा अर्ज लिय डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करता अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र